Hello friends, welcome to the my channel SSCHSC Tricks. Today's lectures we will describe about the very interesting topics. Before studying this topic, you will see the my videos. Okay, baka vidyarthi mitranno, हा जो आजचा जो इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो म्हणजे कुठलं तर पोलन पिस्टन इंटरॅक्शन्स. हा टॉपिक हा पॉइंट बघत असताना त्याच्यामध्ये पोलन्स म्हणजे काय, पिस्टन म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी पोलन म्हणजे काय, पिस्टन म्हणजे काय हे जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याला ह्याच्यामध्ये बघावे लागणार आहेत. कारण कसं, ते जर तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगत बसलो तर ह्याच्यामध्ये वेळ जो आहे तो वेळ कसा होत जाईल, तर जास्त पद्धतीमध्ये वेळ जाईल. मग हे पोलन पिस्टन इंटरॅक्शन्स नेमके म्हणजे काय, ॲक्च्युली त्याच्यामध्ये येणारे जे पॉईंट्स आहेत, आतापर्यंत काय बघितलं आपण व्हिडिओमध्ये पोलन्स म्हणजे काय, त्याच पद्धतीने त्यामध्ये जे पिस्टिल्स आहेत. आता पोलन्स बेसिकली काय तर मिड डेव्हलपमेंटच्या ठिकाणी असतात, किंवा अँड्रोशियमचा भाग. पिस्टिल म्हणजे काय तर गायनोशियमचा भाग. चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालू तर सुरुवात करूयात. बघा, हा जो पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स आहे ह्याच्यामध्ये काय होतं, तर त्यामध्ये पोलन ग्रेनचं डिपॉझिशन होणं, इंटरॅक्शन्स होणं. बघा, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्युल्स. काय होत जाणं ह्याच्यामध्ये, तर डिपॉझिशन ऑफ द पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा, स्टिग्मावरती पोलन ग्रेनचं डिपॉझिशन होणं, पण कुठल्या माध्यमातून, तर एंट्री ऑफ द पोलन ट्यूब इन द ओव्युल, ओव्युलकडे जाणं. त्याचबद्दल बघा, सिनर्जीड्स आर डिफाइंड ॲज द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. इझी डेफिनेशन्स, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्युल. पोलन ग्रेनचं डिपॉझिशन होणं कोणावरती, तर स्टिग्मावरती होणं, थ्रू द एंट्री कोणा माध्यमात, तर पोलन ट्यूब, नंतर पुन्हा इन द ओव्युल्स किंवा सिनर्जीड्स माध्यमातून. ह्याला काय म्हणतो आपण, तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स. तर बघा, हे जे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स आहेत ते पोलन ग्रेन्स काय होतं, तर यामध्ये बेसिकली स्पोरोफायटिक जे टिश्यू असतात त्यामध्ये प्रेझेंट्स असतात, अँड इट बिगेन्स विथ द पॉलिनेशन अँड एंड्स विथ द फर्टिलायझेशन. आणि जी सुरुवात आहे ती कधी, तर पॉलिनेशन, अँड एंड्स कधी होत जात, विथ फर्टिलायझेशन. द पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन, ऑफन रॉंग टाईप ऑल्सो लँड्स ऑन स्टिग्मा. मग त्याच्यामध्ये पॉलिनेशन होणार आहे, पण ते पॉलिनेशन आपण फिक्स सांगू शकत नाहीत की त्यातले जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडणार आहेत, पण राईट टाईमवरती पडतात का, बरोबरच पडतात का त्याच्यावरती, तरी त्याच्यामध्ये आपण हे सांगू शकत नाही. त्याच पद्धतीने बघा, सेकंड पॉईंट जो आहे, स्टिग्मा हॅव कॅपॅसिटी टू रिकॉग्नाइज द पोलन अँड इट अलोज ओनली राईट टाईप ऑफ पोलन्स. मग स्टिग्मा जर त्यामध्ये जर स्टिग्मा जर कॅपॅसिटी असेल रिकॉग्नाइज द पोलन्स अँड इट अलोज ओनली राईट टाईप ऑफ दी पोलन्स, ही काय असते, तर त्या स्टिग्माची काय असते, तर बेसिकली कॅपॅसिटी असते. ओके, नाव सी द थर्ड मेन पॉइंट्स. इट इज व्हेरी डायनॅमिक प्रोसेस. ही कशी आहे, तर इट इज अ व्हेरी किंवा व्हेरी डायनॅमिक प्रोसेस इन्व्हॉल्विंग पोलन रिकॉग्निशन फॉलोड बाय इनहिबिशन ऑर प्रमोशन ऑफ पोलन जर्मिनेशन. मग आता ह्या डायनॅमिक प्रोसेसमध्ये काय होत जातं, तर पोलन रिकॉग्निशन्स होतं फॉलोड बाय दी कधी कधी, तर इनहिबिशन ऑर प्रमोशन ऑफ दी पोलन जर्मिनेशन. नेक्स्ट पॉइंट इज द क्रॉस पॉलिनेशन कॅन ट्रान्सफर राईट ॲज वेल ॲज रॉंग टाईप ऑफ पोलन्स ऑन दी स्टिग्मा. मग आता ह्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन काय करतं, त्यामध्ये ट्रान्सफर करतं कुठले, तर राईट ॲज वेल ॲज रॉंग टाईप ऑफ पोलन्स ऑन दी स्टिग्मा. म्हणजे बरोबर त्या पद्धतीने काय होतं, तर क्रॉस पॉलिनेशन घडून येतं. द राईट टाईप ऑफ पोलन्स दॅट इज कॉम्पेटेबल विथ ऑफ द सेम स्पेसीज अलो टू जर्मिनेट अँड फॉर्म्स पोलन ट्यूब. मग आता राईट टाईप जे पोलन्स आहेत ते म्हणजेच कुठले, तर त्यामध्ये बघा कॉम्पेटेबल कशासाठी, तर ऑफ दिस स्पेसीज अलो टू जर्मिनेट, जर्मिनेट होण्यासाठी अँड फॉर्म द पोलन ट्यूब्स. देन नेक्स्ट, पोलन ट्यूब मूव्ज थ्रू स्टाईल एंटर्स द ओहोरी अँड फायनली इन द ओव्युल्स. पोलन काय होतं, तर त्यामध्ये ट्यूबच्या माध्यमातून काय होतं, तर त्यामध्ये स्टाईलच्या माध्यमातून काय होतं, तर त्यामध्ये मुवमेंट होते आणि ती एंटर्स होते कुठे, तर त्यामध्ये ओहरी अँड फायनली इन द ओव्युल, ओव्युलकडे काय होतं, तर त्याचं ट्रान्समिशन होतं. द रॉंग टाईप ऑर इनकॉम्पेटेबल पोलन दॅट इज फ्रॉम
other species are self-incompatible, pollen does not allow to germinate by the स्टिग्मा. मग आता याच्यामध्ये रॉंग टाईप्स आहेत किंवा इनकॉम्पॅटिबल पोलन्स आहेत म्हणजे पूर्णपणे डेव्हलप न झालेले, मॅच्युअर न झालेले असं म्हणू शकतो आपण. मग अदर स्पेसिसचे असतील किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबल पोलन्स असतील ती त्याच्यावरती ते काय तर जर्मिनेट होत नाहीत. पण कोणावरती? तर ऑन दी स्टिग्मा, स्टिग्मावरती ते काय करतात तर त्या ठिकाणी जर्मिनेट होऊ शकत नाहीत. त्याच पद्धतीने बघा, द ability of pistil to recognize the pollen is because of certain chemical changes किंवा chemical compositions. आता याच्यामध्ये pollen pistil काय असतं त्यामध्ये chemically त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन असतं, त्यामुळे काय होतं तर pistils असतील किंवा आपला बेसिकली ओरीचा पार्ट्स ते काय करतात त्यामध्ये रिकग्नाइज होतात. कंपोनंट्स प्रेझेंट इन द पोलन ग्रेन्स विच इंटरॅक्ट विथ द स्टिग्मा. मग ज्या पोलन ग्रेनमध्ये कंपोनंट प्रेझेंट आहेत ते काय होत जातात ते स्टिग्मा बरोबर इंटरॅक्ट होतात. देन पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्यूस्ड टू जर्मिनेट इन अ सिंथेटिक मिडियम. त्याच पद्धतीने पोलन ग्रेन काय होत जातं त्यामध्ये इंड्यूस्ड होतात आणि त्याच्यानंतर हळूहळू काय होत जातं जर्मिनेशन एका सिंथेटिक मिडियमवरती जर्मिनेशन व्हायला सुरुवात होते. सुक्रोज इंड्युसेस पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन विट्रो. नंतर सुक्रोज काय करतं त्यामध्ये इंड्युसेस द पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ विल बी इन इंट्रो. ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलेट्स अँड ॲक्सलरेट्स पोलन जर्मिनेशन. आणि नंतर पण एंडिंगला काय होतं तर जे बोरिक ॲसिड्स आहे त्याचं ॲडिशन होतं आणि त्याच्यामुळे फॅसिलिटीज अँड ॲक्सलरेट द पोलन जर्मिनेशन. ओके, नाव सीधं इथपर्यंत काय झालं तर हा जो पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स आहे हा काय होतं तर संपत आहे. हे जर मेन मोस्टली सिग्निफिकंट जर बघायचं म्हणलं तर इट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. हा काय करतो तर महत्त्वाचा रोल बजावतो. कशा कोणामध्ये? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन्स. त्याच पद्धतीनं जे काही सीड फॉर्मेशन आहेत त्या सीड फॉर्मेशनसाठी काय करतो तर हा महत्त्वाचा रोल बजावतात. ठीक आहे, नाव सी द आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. ओके, इट इज आर्टिफिशियल मेथड इन विच ओनली द डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर हँडेड. मग आता याच्यामध्ये काय करणार आहे तर ते डिझायर्ड जी पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स फक्त याच्यामध्ये काय करणार आहेत तर यूज करणार आहेत अँड यूज्ड फॉर दी फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशनसाठी काय करतात हे यूज्ड करतात. दिस इज accomplished through emasculation and bagging procedure. मग आता हे ह्याच्यामध्ये काय होतं तर accomplished. मग नंतर पण ह्यातनं दोन प्रोसिजर पुढे डेव्हलप होतात आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये, ते म्हणजे कुठले तर emasculation, त्याच पद्धतीनं बॅगिंग प्रोसिजर जे की ह्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो व्हिडिओ आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचं तर आपल्याला तर पुढचा जो पॉईंट्स आहे ते म्हणजे कुठलं तर डबल फर्टिलायझेशनच्या बाबतीमध्ये, मग जे डबल फर्टिलायझेशन आहे मग ते कशासाठी आहे, कुठल्या कुठल्या पद्धती आहेत ॲक्च्युली, तर यामध्ये नंतर जी डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, त्यामध्ये कसं होत जातं, कोणकोणत्या पद्धतीनं होत जातं, तो भाग काय करायचा तर आपल्या पुढच्या व्हिडिओ